पुढील आठवड्यात बँकांना सलग 4 दिवस सुट्ट्या असल्याने बँकिंग व्यवहार ठप्प राहणार आहेत, त्यामुळे आर्थिक व्यवहारासाठी एटीएमवर अवलंबून राहावे लागणार आहे. होळी हा सण अवघ्या आठवड्याभरावर आला आहे. 23 मार्च रोजी होळीला शासकीय सुटी नसली तरी होळीच्या दुसऱ्या दिवशी 24 मार्च रोजी गुरुवारी रंगपंचमी असल्याने 24 ते 27 मार्च दरम्यान सलग 4 दिवस सुट्या असल्याने शासकीय निमशासकीय कार्यालय आणि बँका बंद राहणार आहेत. 25 मार्च रोजी शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी शासकीय सुट्टी तसंच रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने सलग 4 दिवस शासकीय कार्यालय आणि बँकिंग व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत. यामुळे उद्योजक, व्यापारी आणि बँक ग्राहकांना बँकिंग व्यवहारापासून वंचित राहावं लागणार आहे. तसंच बँक ग्राहकांना रोखीचे व्यवहार करण्यासाठी बँकांच्या एटीएमची मदत होणार आहे. यामुळे एटीएम सेवेवर अधिक ताण पडणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.